शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख तथा श्रमिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील बागुल म्हणजे शिवसैनिकांचं खऱ्या अर्थानं प्रेरणास्थान. नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये संघटनात्मक कौशल्याच्या माध्यमातून त्यांनी पक्षबांधणी केली. समाजातील एक घटक अर्थात रिक्षाचालकांना श्रमिक सेनेच्या झेंड्याखाली एकत्रित आणून सुनील बागुल हे कायम त्यांच्या हक्कासाठी प्रयत्नशील असतात. म्हणूनच सुनील बागुल यांच्या वाढदिवशी श्रमिक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन केलं होतं. सकाळी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये बागुल यांचं अभिष्टचिंतन करण्यात आलं. याप्रसंगी बाळासाहेब पाठक, नगरसेवक सूर्यकांत लवटे, गणेश महाले, बाळासाहेब जमधडे उपस्थित होते. सर्वांनी सुनील बागुल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सुनील बागुल यांची लाडू तुला करून लाडूंचं वाटप करण्यात आलं. बाळासाहेब पाठक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आपल्या नेत्याच्या भावी आयुष्यासाठी सुयश चिंतिलं. श्रमिकांचे आशास्थान माननीय सुनील बागुल यांच्या वाढदिवसानिमित्त श्रमिक सेना शालिमार शाखा, आमचे आदरणीय आडांगळे साहेब, माधव वाणी, दत्ताजी, इम्रान, गणेश, बाळासाहेब जमधडे यांनी आज भाऊंच्या वजना इतके लाडू गोरगरिबांना वाटप आणि भाऊंचं शुभचिंतन हा कार्यक्रम ठेवला. आई जगदंबा भाऊंना उदंड आणि निरोगी आयुष्य देव आणि उत्तरोत्तर प्रगती हो हीच त्यांच्या आई जगदंबेच्या ठिकाणी प्रार्थना करून श्रमिक सेना शालिमार शाखेतर्फे भाऊंचं हार्दिक अभिष्टचिंतन चिंतितो. आमच्या श्रमिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय धर्मवीर सुनील भाऊ बागुल यांचा आज वाढदिवस आम्ही शालिमार चौकात श्रमिक सेना शाखेतर्फे साजरा करत आहोत. आई तुळजाभवानी भाऊंना उदंड आयुष्य देव व त्यांची प्रगती करो ही आमची सर्व श्रमिकांची आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना व माझ्या आडांगळे परिवारातर्फे देखील भाऊंना हार्दिक शुभेच्छा. दरम्यान शिवाजी रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ श्रमिक सेनेच्या वतीनं अन्नदान या उपक्रमाचं आयोजन केलं होतं. तत्पूर्वी रिक्षा चालकांनी सुनील बागुल यांचं अभिष्टचिंतन करून त्यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी श्रमिक सेनेच्या वतीनं परिसरातील नागरिकांना अन्नदान करण्यात आलं. कार्यक्रमास जावेद पठाण, इम्रान पठाण, विजय नवसारे, शिवा पारचे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. गुड्डू शेख, दिशानुस, नाशिक.